शेगाव येथील महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर रावजी गवांदे, आंबेडकरी साहित्यिक मायाताई दामोदर गवई सर, मोहर सर, भारसाकडे सर आदी प्रमुख वक्ते उपस्थितीत पार पडला. यावेळेस या अभिवादन कार्यक्रमामध्ये आंबेडकरी साहित्यिक मायाताई दामोदर यांनी स्पष्ट केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित कार्य जे आज अपूर्ण राहिलेले आहे त्यासाठी आंबेडकरी संघटना हे पूर्णपणे जबाबदार आहेत, परंतु ते अपूर्ण कार्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यानंतर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राज्य अध्यक्ष मधुकर रावजी गवांदे यांनी खूप मोठी माहिती एमसी न्यूज चॅनलसोबत बोलताना सांगितले की 40 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यिक प्रकाशित झालं नव्हतं, परंतु बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून जो सदरचा लढा चालू आहे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य न्यायपालिकेने शासनाला आदेश दिले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित पुस्तकाचं जाहीररित्या शासनाने समाजासमोर प्रकाशन करावे. यावेळेस बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला आर्थिक सहकार्य म्हणून लासुरा गावामध्ये 5,000 रुपयाचे धम्मदान देण्यात आले. अशा स्वरूपामध्ये लासुरा गावामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून त्यांना जागृती बुद्धिविहार समितीच्या माध्यमातून श्रद्धासुमन अर्पण करण्यात आले. यावेळेस जागृतीचे अध्यक्ष संजय धुरंधर, गावचे पोलीस पाटील मधुकर ढोले, उपाध्यक्ष आनंद जवंजाळ, सचिव संपतदादा सावदेकर, महिला कार्यकारिणी मायाताई धुरंधर, रुपाली जवंजाळ, सत्यभामा गवांदे, द्रौपदाबाई जवंजाळ, प्रतिभाताई जवंजाळ, चंद्रकांता गवांदे, ज्येष्ठ बुद्धिष्ट विचारवंत वसंतरावजी गवांदे, ज्येष्ठ नागरिक सीताराम जवंजाळ आदी महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राज्य अध्यक्ष मधुकर रावजी गवांदे हे होते, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृतीचे अध्यक्ष संजय भाऊ धुरंधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अविनाश जवंजाळ व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जागृती युवा मंच व महिला संघाने परिश्रम घेतले. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जागृती बुद्ध विहार समितीच्या वतीने व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून लासुरा गावी अभिवादन सभा संपन्न झाली. या अभिवादन सभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचं कार्य काय होतं यावर प्रामुख्याने प्रकाश टाकून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे त्यांचं अधुरं राहिलेलं कार्य जे पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सातत्याने बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सक्रियतेने काम करत आहे त्या विषयाला सामोरे ठेवून नुकतंच बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य या ठिकाणी 40 वर्ष झाले धूळ खात पडलेलं होतं त्या विषयाला बीनच्या राज्य अधिवेशनातून या ठिकाणी हातामध्ये घेतलं असता त्याची पूर्तता करण्यासाठी हायकोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी याचिका निर्माण करून तशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक समिती गठीत करून बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित करण्यात यावं असं सरकारला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या. खऱ्या अर्थाने मिशन जर आपण हातामध्ये घेतलं आणि महापुरुषांचं अधुरं राहिलेलं कार्य आणि त्यांचं आंदोलन पूर्ण करण्याची जिम्मेवारी जर आपण या ठिकाणी स्वीकारली तर निश्चितच आपल्या महापुरुषांचं हे कार्य या ठिकाणी यशस्वी होणार आणि खऱ्या अर्थाने तीच या महापुरुषांना मानवंदना आणि आदरांजली या ठिकाणी आपल्याला समर्पित करण्याचा योग येणार आणि ते कार्य या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून झालेलं आहे. धन्यवाद. जय भीम. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमामधून ग्राम लासुरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा या ठिकाणी संपन्न झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अधुरं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या माध्यमामधून बाबासाहेब आंबेडकरांचं जे अधुरं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण बहुजन समाजाला या ठिकाणी आम्ही महापुरुषांच्या विचारानं प्रेरित करीत आहोत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं जे उर्वरित कार्य आहे ते पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 बौद्ध धर्माची दीक्षा ज्या अस्पृश्यांना किंवा महार जातीच्या लोकांना दिली म्हणजे जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं ही जबाबदारी होती आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 नंतर ज्या लोकांवर ती जबाबदारी टाकली होती त्या लोकांनी काही अंशी खऱ्या अर्थाने ती पूर्ण केलेली नाही. म्हणजे अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्था निर्माण केल्या होत्या त्या संस्थेच्या माध्यमामधून जर भारतीय बौद्ध महासभा असेल तर भारतीय बौद्ध महासभेने या ठिकाणी ती पूर्ण केलेली नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे की भारत मी बौद्धमय करेल
ते बौद्धमय भारत या ठिकाणी होताना दिसत नाही. पण काही साहित्यिक, काही विचारवंत आणि काही शायर हे म्हणतात की बा संविधानाच्या माध्यमातून हा जसं तिरंग्यावर अशोक चक्र आलं तर भारत बौद्धमय झाला. हा संविधानाच्या माध्यमातून जे बुद्धाची संस्कृती आहे हा हे संविधानामध्ये अविरत केलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. संविधानाच्या माध्यमामधून समता, स्वातंत्र्य, बंधुता हे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेली आहे, दिलेली आहे असं साहित्यिक जरी आपल्या पुस्तकातून लिहित असतील किंवा इतर कोणी जर म्हणत असेल तर प्रत्यक्ष कृती जर बघितली तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आतापर्यंतही इथं जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांनाच नव्हे तर या देशामधल्या संपूर्ण बहुजन समाजाला मिळालेली नाही. कारण अशोक चक्रावर तिरंगा असणं म्हणजे याला समता, स्वातंत्र्य, बंधुता मिळाली असं म्हणता येणार नाही. या देशामध्ये सम्राट अशोकाने 84,000 स्तूपाची स्थापना केलेली आहे म्हणजे भारत बौद्धमय झाला असं नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा समानतेवर आधारित आहे, विज्ञाननिष्ठ असा धम्म आहे आणि धम्म हा आचरणातून या ठिकाणी असायला पाहिजे, तो आचरणातून झालेला नाही. 65 वर्षापासून या ठिकाणी बाबासाहेबाचा जो गर्व आहे हा कोणाच्यामुळे या ठिकाणी रुकलेला आहे, ते कोण लोकात कोण समाज आहे. समाज ही जी व्यवस्था आहे या देशामध्ये जी व्यवस्था आहे पुष्यमित्र शुंगापासून जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आहे. MC न्यूज करिता आनंद जवंजाड, शेगाव.